रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा 2.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले असले तरी या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी अथवा कुठेही पडझड झाली नसल्याचं सांगण्यात आलंय. नवी दिल्लीपासून पश्चिमेकडच्या 8 किलोमीटर अंतरावर रात्री 9:30 हे भूकंपाचे झटके बसले होते. दिल्लीत भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सकाळी 11:00 सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला होता, त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होणार हे पाहावं लागणार आहे. नवाब मलिक यांना ईडीनं गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारामध्ये केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या व्यवहारातून दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आलाय. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. 1 आणि 5 डिसेंबर असं 2 टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यानंतर 8 डिसेंबरला गुजरातचा निकालही लागणार आहे. गुजरात विधानसभेमध्ये एकूण 182 जागा आहेत, त्यापैकी 1 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे आणि 8 डिसेंबरला राज्यातील निकाल स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आणि केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आप अशी तिरंगी लढत होण्याचा अंदाज आहे. मात्र भाजप म्हणतंय की गुजरातमध्ये 182 पैकी 150 जागांवर त्यांचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांना आतापासूनच लागून राहिलाय. केजरीवालांनी आपचीच सत्ता येईल हे कागदावर सहीनिशी लिहूनही दिले, तर काँग्रेसच्या दाव्यानुसार आपऐवजी गुजराती लोक आता पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखवतील असा विश्वास काँग्रेसला लागून राहिलाय. क्राइस्ट चर्चच्या हॅगले ओव्हल मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एक दिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 7 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसरा एक दिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. या मालिकेमध्ये न्यूझीलंडचा संघ 1-0 आघाडीवर आहे. मालिकेमध्ये बरोबरी साधण्याच्या इराद्यानं भारतीय संघ आजच्या सामन्यामध्ये मैदानात उतरेल, तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाचा अखेरचा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. मुंबईतील गोरेगावच्या दिंडोशीमध्ये आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. सुदैवानं या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र ही आग नेमकी कशी लागली याचा तपास दिंडोशी पोलीस करीत आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. प्रधानमंत्री विमा योजनेचं काम बघणाऱ्या AIC कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये काम बघणाऱ्या AIC या कंपनीनं आपली 16 जिल्ह्यातील कार्यालय आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता खरीप हंगामामध्ये कोट्यवधी रुपये प्रीमियम भरूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करायची, कोणाला फोन करून माहिती घ्यायची, हा मोठा प्रश्न राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. डोंबिवलीतील सुमारे 30,000 आसपास नागरिकांना अशा नोटिसा आल्या असल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण पसरलंय. या संदर्भात माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेत
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणामध्ये कोणत्याही घरांवर निष्कासनाची कारवाई करू नये असे आदेश देत या प्रकरणात मोठा दिलासा नागरिकांना दिला आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथे या संदर्भातील बैठक आयोजित करत दीपेश म्हात्रे यांनी गावातील नागरिकांना याची माहिती दिली आहे. यावेळी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. आणि या नोटीसच्या माध्यमातून सर्व जी या भागात राहणारी लोक आहेत, जी आज 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष या जागांवरती राहत आहेत आणि त्यांनी गरजेपोटी घरं बांधलेले आहेत, अशा लोकांना या नोटीसेस आलेल्या आहेत. आणि त्या नोटीसेस आल्यामुळे सर्व लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. काल रात्री डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खासदारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या विषयावरती एक पूर्णविराम दिलेला आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनीही आज वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या गायरान जमिनींवरती राहणारी जी लोकं आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महाराष्ट्र शासन करणार नाही आणि या सर्व लोकांना एक मोठा दिलासा आज या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील परिसरामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास 85 वर्षीय वृद्ध महिला मॉर्निंग वॉक करत असताना एका चोराने पाठलाग करत संधी साधत या वृद्ध महिलेचं तोंड व गळा दाबून तिला जमिनीवर पाडून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढलाय. या वृद्ध महिलेने या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासामध्ये या तरुणाचा शोध सुरू केला. याच दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण या परिसरामध्ये राहणारा असावा असा संशय पोलिसांना होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू केला असता पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे 12 तासाच्या आत पोलिसांनी चोरट्याला डोंबिवलीमध्ये त्याच्या घरी जाऊन अटक केली आहे. कानू वघारी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून चोरीला गेलेलं 40,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र हस्तगत करत या आरोपीने याआधी अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास विष्णुनगर पोलीस करीत आहेत. वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला यांना काल हैदराबाद पोलिसांनी अटक करून न्यायालयामध्ये हजर केलंय. वायएस शर्मिला यांनी मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अधिकृत निवासस्थान संकुल कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान वायएस शर्मिला म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला यांनी हा मोर्चा तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस कार्यकर्त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ काढला होता. या मोर्चा दरम्यान पोलिसांनी शर्मिला यांना थांबवलं आणि गाडीतून उतरण्यास सांगितलं, मात्र शर्मिला यांनी वाहनातून बाहेर येण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी क्रेन आणून गाडी उचलली, त्यावेळी शर्मिला या गाडीतच होत्या. यावेळी पोलिसांनी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलंय. गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागांमध्ये पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील चित्रपट टीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि या चित्रपट निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमांची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टीप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या बातमीसोबतच गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.